सावली व्यथा मनाची उरातल पली स्वप्ना मधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी भुंद नदीच्या काठावरची निळान भाची गाणी डोळ्या मधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी 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 ते आपलं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे ना बरं ते जर अपडेट करून घे म्हटलं का पण ते काय क्रॅश झालंय का नाही ते क्रॅश हो नाही म्हणून रे त्याची काळजी करू नको रे तुझा भाऊजी आहे ना इकडे मग मला एक सांग तू तुझ्या ते चाळीच्या प्रोजेक्टची मीटिंग कशी काय झाली रिडेव्हलपमेंटच ऍक्च्युली काय झालंय माहितीये का मी हीच ती फाईल घेऊन फिरतोय मग अगं मला इंटरव्ह्यूला जायचंय ती कोटझिला कंपनी आहे ना तिथे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही जॉब्स आहेत तिकडे काय म्हणायचंय काय तुला सांगते ना मी सुद्धा अनुबद्दल तसाच गैरसमज करून घेतला होता मलाही तिचा खूप राग येत होता पण आता मगाशी ती माझ्याशी बोलली आणि दादा मला तेव्हा कळलं की आपली अनु कितीतरी पुढे जाऊन विचार करते रे आपला कारण माझं लग्न ठरलं काय येस विना तू नितीन मला माहितीये तुझ्या मनात काय पण अरे आमच्या घरी नाही चालणार हे सगळं तेव्हा आपण इथेच थांबूया उगाच दोघांनाही त्रास नको ना मी येऊ सरप्राईज कम ऑन प्लीज बस हॅव अ सीट बस ना प्लीज थँक्स ओ माय गॉड इट्स अ मिरॅकल खरंच विश्वास बसत नाही कशी आहेस तू मी मजेत तू उभा काय बस ना प्लीज हा किती वर्षांनी भेटतोय आपण हो 5 वर्षांनी तुला लक्षात आहे अजून हो जवळ जवळ 5 वर्ष झाली ना एनिवेज कशी आहेस तू मी मस्त अग पण तू होतीस कुठे म्हणजे तुझा काही पत्ताच नाही मी कुठे जाणार इथेच तू I mean तुम्ही बाहेर गेला होतात ना कुठेतरी हे बघ तू आता इंटरव्ह्यूला आली आहेस म्हणून मला अहोजाव करायची काही गरज नाही ओके ओके मी 2 वर्ष बाहेर होतो पण नंतर डोकं सटकलं म्हटलं काय वाईट व्हायचंय ते इथेच होऊन दे आणि जर काही माझ्या हातून चांगलं होणार असेल तर ते फक्त भारतासाठी व्हावं हीच इच्छा पण हे तर तुझे आधीपासूनचे विचार होते ना अरे वा बरंच आठवते तुला हो तू बऱ्याच वेळा बोलून दाखवायचास हो आल्यावर मी ही कंपनी सुरू केली फार मोठी नाहीये पण चांगले प्रोजेक्ट मिळत आहेत खूप चांगला रिस्पॉन्स आहे तू काय केलंस मी तसं काही खास नाही सॉफ्टवेअरचा कोर्स केला 2-3 ठिकाणी नोकऱ्या केल्या पण मग काय कंपन्या बंद पडल्या आणि लग्न नाही गुड लग्न नाही गुड म्हणजे हा म्हणजे तू अजून करिअर करू शकतेस ना आणि आज तू इथे आमच्याकडे इंटरव्ह्यूला आलीस
भाग्य समजायचं आमचं. हो मी माझा सीव्ही देते. तो कशाला आता हवाय? नाही पण अगं सीव्ही हा अनोळखी माणसांचा घेतला जातो आणि ते फक्त नाटक असतं उगाच. खरं म्हणजे ना काम केल्यानंतरच माणूस किती पाण्यामध्ये येणं हे कळतो. आणि मी तर तुला खूप चांगला ओळखतो, त्यामुळे तुझ्या सीव्हीची मला गरज नाही. हे बघ नितीन, नोकरीमध्ये मैत्री वगैरे नको प्लीज. अजिबात नाही, अजिबात नाही. तुला अपॉइंटमेंट देतानाच सांगतोय, नंतर बघ तुला कसा राबवतोय. पण म्हणजे मलाही उद्यापासून जॉईन. अरे नितीन, पण निदान मला काय येतं काय नाही हे जाणून तरी घे. ओके ओके, मी तुला प्रश्न विचारतो. मला सांग, व्हिज्युअल बेसिक मध्ये डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी कोणता ऑब्जेक्ट वापरतो? म्हणजे त्याच्यासाठी ना रेकॉर्ड बेस हा वापरतात. बहुत अच्छे, म्हणजे बरेच महिने तू काम केलं नसलंस तरी तुला सगळं लक्षात आहे. वेल डन. सो मॅडम, यू आर सिलेक्ट. पगार किती घेशील सांग? नितीन, मला ना विचार करायला जरा एक दिवस हवाय प्लीज. कोणाबद्दल? नाही म्हणजे जॉईन करायचं की नाही याच्याच बद्दल प्लीज. वेल, तसे बरेचसे कॅन्डिडेट्स आलेले आहेत पण दिला एक दिवस दिला. मला सांग आणि होच सांग. येते मी, बाय. आज लवकर. अरे तू कुठे निघालास आणि इतके लवकर? अरे मी ना त्या आपल्या देशपांड्यांकडे चाललो होतो. देशपांडे माहिती आहे ना तुला? अरे भारताच्या संस्कृतीचं सक्षमीकरण करण्यासाठी ग्रंथाचा प्रसार करायला हवा असं म्हणाला, त्यासाठीच नवीन मंडळ स्थापन करतायत, त्यासाठीच चाललोय. माझं सोड रे, तुझं काय चाललंय? अरे म्हणजे नवीन काय? आता काय नवीन असणार बाबा, आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यात नवीन काय असणार? खोट बोलू नकोस, खोट बोलू नकोस. काय ठरलंय? खोट बोलू नकोस माझ्याशी. कुठे काय काय काय? अरे धाकटीचं लग्न ठरलंय म्हणे. हो म्हणजे, पण म्हणजे काय झालं काय झालं सांगायला काय हरकत आहे? नाही म्हणजे अण्णा, मी तुला सांगणारच होतो पण मी काय विचार केला म्हटलं सगळी पुढली बोलणी वगैरे झाली म्हणजे. वा 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 वा, हुशार निघासात मित्र, हुशार निघालास, हुशार निघालास. अरे देशमुखांचं खरं ना? वा वा वा, आनंद झाला बाबा, आनंद झाला. काय म्हणतात रे, काय काय म्हणतात? हा कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. अरे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यावर सगळं चांगलंच होणार रे. ते असतीलच रे बाबा, पण 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 काय, विणाबद्दल ऐकलं त्याचंच जरा वाईट वाटलं रे. म्हणजे काय काय म्हणायचं काय तुला? अरे ते बघायला आले होते विणाला आणि पसंत केले अनुजाला. अरे तिला
तिला काय वाटलं असेल? हा जाऊ दे रे, आजकालच्या जगात कोणी कुणाला विचारत नाही, म्हणजे बाप मुलाला विचारत नाही, मुलगा बापाला विचारत नाही, या तर लग्न होऊन सासरी जाणार आहेत. हा प्रत्येक जण हा आपला स्वार्थ बघणारच. अरे काय बोलतोयस तू, हे माझी अनुजी अशी नाही आहे रे, तिला दोष देऊ नकोस, तिची ह्याच्यात काही चूक नाहीये. तुला सांगतो अरे, म्हणजे सगळं इतक्या अचानक ठरलं की विचार करायला वेळच नाही मिळाला रे. असंच असतं बाबा, असंच असतं. विनासाठी दुसरा कोणी बघताय की नाही, म्हणजे तिसाठी बघायला सबर आहे. काय गंमत आहे माहितीये का, हल्लीची मुलं जास्त वय झालेल्या मुली स्वीकारत नाहीत बाबा, त्यासाठी तिला बघणं भाग आहे. मग उगाच बिजवर बघण्याची वेळ होऊ नये तिच्यावर. काय बिजवर? अरे अण्णा तू काय बोलतेस, तू शुद्ध आहे का? अरे बाबा खर तेच सांगतोय. एक काम कर ना, एखाद्या वधू विवाह मंडळात नाव घाल तिचं, नाही तर काय ते असतं ना तुमचं ते वेबसाईट ते बघ ना जरा एखादं. अरे बाबा एखादा बिजवर तुझ्या गळ्यात पडायला नको रे बाबा. म्हणजे काय बघ, लग्नाचं जर विण्याचं ठरलं ना तर एकाच मांडवात दोन्ही लग्न तुला उरकता येतील. काय तुम्ही एका मांडवात? अरे हे कसं शक्य? तू काय बोलतोयस काय? अरे हा प्रॅक्टिकल विचार आहे बाबा, प्रॅक्टिकल विचार आहे. अरे देशमुखांकडचं हे लग्न तुला झेपायचं नाही बाबा, झेपायचं नाही. अरे मग त्यावेळी जर पैसे संपले तर विणाच्या वेळी काय करणार आहेस? अरे काय तो एकाच वेळी त्रास होईल, कळलं ना? अरे एकदा त्या सासरी गेल्या की तुमचं तुम्ही बघू शकता काय? अरे बाबा निघतो आता. अरे बाबा तो देशपांडे आता पिसाळला असेल, निघतो मी. हा अरे तासाभर वापरून येतो म्हणालो त्याला, निघायला जाऊ मी. हा चल येतो बाबा. आणि ते आणि काय, आणखीन काय शिल्लक आहे? अरे बाबा, अरे काय सांगितलं तुला, वेबसाईट. बरं कळलं. गजानन, आता ही बातमी हळूहळू बाहेर कळलेली आहे, म्हणजे त्यामुळे लोक आता दोन्ही बाजूनी किंवा त्यांना वाटेल ते काहीही बोलतील. पण तुला तुझ्या पोरीसाठी शांत राहायला हवं. उगाच रागात काय भाई करून बसायचं रे. संजय काय रे? अरे बाबा काय झालं तुला, असा गप्प का? दोन्ही गालात लाडू खोंबल्यासारखा. हे बघ संजा, तू बोललास नाही ना तर माझा टाइमपास कसा होईल? म्हणजे मी टाइमपास आहे? होय मी टाइमपास आहे. बरं बाबा हे ऐकून तरी बोललास तू, नशीब माझं. हे बघ संजा यार, सोड ना यार. हे बघ नाही म्हणाली ना ती, मग तू कशाला एवढा करतोयस विचार? हे बघ यार, तू संजय आहे, संजय तुझ्या समोर आहे ना, अशा अनेक मुलींची लाईन लागली आहे. हे बघ तू नुसताच असा हात जरी दाखवलंस ना तरी मुलींचा आहे ना कलेजा खलास होतो, माहिती आहे ना तुला. हा त्या सगळ्या मुलींना हँडल द्यायचं टाकून तू कुठे त्या अनुजाच्या मागे लागलायस रे. ए मॅडी तू ऐकून घेतो ऐकून घेतो म्हणजे लयच बोलायला लागला यार. तुला काय माहिती रे, अरे ज्या दिवशीपासून पाहिलंय ना अनुजाला, बाकीच्या प्रत्येक मुलीला मी माझी बहीण मानायला लागलोय. मी ठरवलं बास हिच्याशी लग्न करायचं. अरे आपण देवासमोर शपथ पण घेतलीय. अरे पण ही तू शपथ घेतलीस हे तिला माहिती आहे का? हे सगळं तिला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत काही फायदा नाही, कळलं? आणि हे बघ शपथ वगैरे घेण्याएवढी पण ती काही सॉलिड नाही आहे. तुला काय माहितीये रे, तिला बघितलं तेव्हापासून 440 झटका बसलाय मला. अरे पण माठ्या संजया, ही काय तू पहिलीच पोरगी पटवतोयस काय रे, पहिल्याच मुलीला भिडतोयस? हे बघ जाना भीड मस्त पैकी भीड. अरे कसं आहे यार, म्हणजे आतापर्यंत प्रत्येक मुलगी मला पार्टनर म्हणून चालायची यार, पण अनुजाला बघितलं ना तेव्हापासून ठरवलं की हिच्याशी लग्न करायचं. तुला माहिती मी स्वप्नात तिच्याशी लग्न पण करून टाकले. बापरे, अरे पण भाई हाच तर तुझा प्रॉब्लेम झालाय ना, तुला एक मुलगी आवडली
तिच्याशी तू लग्न केलंस ते पण स्वप्नात. यार कुठे गेला आपला पूर्वीचा संजय यार? जाना यार भीड मस्त पैकी. अरे खूप ठरवतो रे मी पण कसं आहे ना की हिम्मतच होत नाही यार बोलण्याची. तू ना संजय एकदम मुडापच करून टाकलास माझा. खरंच मुडाप करून टाकलास तू आणि घाबरतोस मुलींना. काय येडा बिडा बनवतोस काय रे? तुला काय माहितीये यार इथे घंटा वाजायला लागतात माझ्या डोक्यात. हे बघ एकदा जर न घाबरता विचारलंस ना तर हे असं देवदास होऊन फिरण्याची वेळ नाही येणार. वेळ येईल रे ते बघू आपण. ती मी येऊन दिली पाहिजे ना पण. हा आणि ती काय म्हणते ते आधी कन्फर्म झालं पाहिजे. आणि माड्या अरे तिचं लग्न ठरलंय. हा झालं नाही अजून लग्न. हो रे मॅड्या तुका म्हणे जे जे होईल ते पहावे. अरे वा आज इतनी खुशी क्यों छाई है? मजे काय मजे लग्नाची बायको आहे. अगं बाई तुम्हाला आज आठवते का मी तुमची लग्नाची हक्काची बायको आहे ते? आज आठवत नाही. जेव्हा माझ्या मनाने तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा त्याने पहिल्यांदाच तुला वारलो. वरलो मनापासून. हा बरं आता ते जाऊ दे कामाचं काय ते बोला. कामाचं आता यावेळी कुठलं काम? आता यावेळी फक्त हा मोबाईल कोणी काढला त्याच्या मॉल काय झालं? एवढ्या रात्री सुद्धा फोन करून गाणी ऐकवतात हे ना. त्याच्यावर काय चिडते? तुझा नवरा आहे का तो? अच्छा चिडू नको. बरं साहेब आठवडा झाला ह्या रूम मध्ये दररोज रात्री मी एकटीच असते. वेळ असतो का तुम्हाला? करवटे बदलती रे. अवेळी गाणी म्हणू नका हो. गाणी नको म्हणू जाऊ दे. काय चिडते एवढी? लागू नकोस ग. रुसवा सोडा हो. गाणं म्हणणं सोडा. आईला तुम्ही ना असं रात्रभर काम करत जाऊ नका. मला झोप नाहीये त्या घरात एकटीला. मला तरी कुठे येते पण आज आज मी सुखाने झोपणार. येस म्हणजे आता काहीतरी काम झालेलं दिसतंय. मला वाटलं होतं मला बघून आनंद झालाय. तुला बघूनच ग तुला बघूनच तर असं होतंय. मी काय म्हणतो आता आपल्याला विचार करायला हरकत नाही. कसला? तुझ्या आईने तुला वैवाहिक जीवनातल्या काही बेसिक गोष्टी सांगितल्या नाहीत काय? ओ आईवर जाऊ नका. अग राणी. कोण राणी? कुणाची राणी? अग माझी रश्मी राणी. मी काय म्हणतो आता आपल्याला एखादा छोटासा नन्नासा मुन्नासा मुलाचा विचार करायला हरकत नाही काय? अच्छा तो विचार मी करायचाय का? वेळ कोणाला नसतो. चॅलेंज डायरेक्ट चॅलेंज. चॅलेंज नाही पण हे कसं शक्य आहे? आणि नको आता नको कळलं. अरे म्हणजे काय? म्हणजे माझी 50 आणि मुलाचा पहिला वाढदिवस एकत्र साजरा करायचा विचार आहे का तुझा? काय तरीच काय तुमचं? हे बघ आज मी ठरवलंय आता आपण मुलाचा विचार करायचा आणि त्याचा जन्म आपला स्वतंत्र घरात होईल इथे नाही. पण कसं शक्य आहे ते? कसं काय म्हणजे काय काय? हे बघ आपण आपलं नवीन घर विकत घ्यायचो. अरे एवढ्या रात्री मी त्या फुकट नाही घालवलाय विचार करत होतो. जे काय सापडले ना ते सगळं सगळ्यांसमोर करायचं. म्हणजे काय पैसे आपल्याच हातात. काहीतरीच काय कसं शक्य आहे ते? तू काय मला अंडर एस्टिमेट करते काय? तसं नाही हो पण मी काय म्हणते. अरे तरी बघत रा तुझ्या नवऱ्याची कमाल. एका वर्षात पुरा आपल्या घराचा जमाल. यू आर ग्रेट यू आर जीनियस. नाउ बिकम सिरियस. आता सिरियस का व्हायचं? Hey, Shavash!
हॅलो स्वप्ना मधला